नमस्कार बालमित्रांनो इयत्ता सातवी विषय सामान्य विज्ञान पाठ वीस तारकांच्या दुनियेत स्वाध्याय पाठ्यपुस्तक क्रमांक एकशे छत्तीस स्वाध्यायातील पहिला प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा कंसामध्ये दिलेले शब्द पहा मध्यमंडळ क्षितिज बारा नऊ भासमान वैशुविक आयनिक पहिलं वाक्य पहा दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला डॅश म्हणतात उत्तर दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज म्हणतात दुसरा राशीची संकल्पना मांडताना डॅश वृत्त विचारात घेतले आहे उत्तर राशीची संकल्पना मांडताना आयनिक वृत्त विचारात घेतले आहे तिसरा ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत डॅश नक्षत्रे येतात उत्तर ऋतुमानानुसार वर्गीकरण केल्यास एका ऋतूत नऊ नक्षत्रे येतात चौथा सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे डॅश भ्रमण आहे उत्तर सूर्याचे पूर्वेस उगवणे व पश्चिमेस मावळणे हे सूर्याचे भासमान भ्रमण आहे प्रश्न दुसरा आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने किती वाजता उगवलेला दिसेल आणि का उत्तर तारे दररोज चार मिनिटे लवकर उगवतात त्यामुळे तीस दिवसांनी तो आजच्यापेक्षा एकशे वीस मिनिटे किंवा दोन तास लवकर उगवेल आज आठ वाजता उगवलेला तारा एका महिन्याने सहा वाजता उगवलेला दिसेल प्रत्येक महिन्यात तारा आधीच्या महिन्यापेक्षा दोन तास लवकर उगवला असे भासते प्रत्यक्षात पृथ्वी भ्रमण करीत असते आणि तारे स्थिर असतात प्रश्न तिसरा नक्षत्र लागणे म्हणजे काय पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले म्हणतात याचा अर्थ काय उत्तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते पण आपण पृथ्वीवरच असल्याने आपल्याला सूर्य फिरतो आहे असा भास होतो या भ्रमणाला सूर्याचे भासमान भ्रमण म्हणतात पृथ्वीवरून आकाश पाहताना निरनिराळ्या ताऱ्यावरून आणि तारकासमूहावरून आपल्याला हे ताऱ्यांचे भ्रमण दिसत असते जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते याला आपण सूर्याने संक्रमण केले असे म्हणतो प्रत्येक राशीत सव्वा दोन नक्षत्रे येतात या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे ठराविक रास व त्यातील ठराविक नक्षत्र असते जेव्हा सूर्य त्या ठराविक रास व नक्षत्रासमोर येतो तेव्हा अशा वेळेला नक्षत्र लागणे असे म्हणतात पावसाळ्यात म्हणजेच जून महिन्यात सात किंवा आठ तारखेस मृग नक्षत्र लागते म्हणजेच पावसाळ्यात सूर्य मृग नक्षत्रात शिरतो म्हणजेच पावसाळ्यात मृग नक्षत्र लागले असे म्हणतात प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न तारकासमूह म्हणजे काय उत्तर खगोलाच्या एका लहान भागात असलेल्या आणि प्राणी किंवा व्यक्तीच्या विशिष्ट आकृतीत दिसणाऱ्या ताऱ्यांच्या गटाला तारकासमूह असे म्हणतात दुसरा प्रश्न आकाश निरीक्षण करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते उत्तर चांगल्या दर्जाची दुर्बीन आकाश नकाशा, आणि दिशा दाखवणारे होकायंत्र या साधनांची व्यवस्था करून मगच शहरापासून दूरवर अमावस्येच्या दिवशी आकाश निरीक्षण केले पाहिजे तिसरा प्रश्न ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो असे म्हणणे योग्य आहे का का उत्तर ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडत नाही वैज्ञानिक युगात अनेक पद्धतीने अवकाश संशोधन केले गेले आहे मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे आणि मंगळावर देखील जाण्याची त्याची तयारी आहे कोणत्याही संशोधनाद्वारे ग्रह तारे नक्षत्र यांचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही म्हणून ग्रह तारे नक्षत्रांचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो असे म्हणणे योग्य नाही प्रश्न पाचवा आकृती वीस पॉईंट एकनुसार ताऱ्यांची निर्मिती व जीवन प्रवासासंदर्भात परिच्छेद लिहा उत्तर धूळ व वा हायड्रोजन वायूने बनलेल्या तेजोमेघापासून ताऱ्यांची निर्मिती होते तेजो मेघामध्ये गुरुत्वाकर्षण असते यामुळे मेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होऊन अंकुचनाने हे ढग दाट व गोलाकार होतात यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढतो तसेच त्याच्या तापमानामध्येही प्रचंड वाढ होते तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते या अवस्थेला तारा म्हणतात मेघापासून सर्वसाधारण तारा बनतो पण तो जर आकाराने मोठा असला तर त्यापासून भव्य तारा तयार होतो या ताऱ्यांच्या तापमानात वाढ झाली तर त्यांच्यापासून तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा निर्माण होतो जर यात प्रसरण क्रिया झाल्या तर बिंबाभ्रिका आणि अतिदीप्त तारा तयार होतात या उलट जर अंकुचन झाले तर श्वेतबटूची निर्मिती होते अतिदिप्त तारा एक तर कृष्णविवराकडे जातो किंवा त्याचा न्यूट्रॉन तारा बनतो पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकशे एकतीसवर थोडे आठवा या सदरातील प्रश्न पहा दीर्घिका म्हणजे काय दीर्घिकेतील विविध घटक कोणते उत्तर असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात आपली सूर्यमालिका ज्यात आहे ती आकाशगंगा ही देखील एक दीर्घिकाच आहे दीर्घिकेत तारे ग्रह तारिकागुच्छ तेजोमेघ वायूचे ढग धुळीचे ढग मृत तारे इत्यादी असतात दुसरा प्रश्न ताऱ्यांचे विविध प्रकार कोणते उत्तर सूर्यसदृश्य तारे तांबडे राक्षसी तारे महाराक्षसी तारे जोड तारे रूपविकारी तारे असे ताऱ्यांचे विविध प्रकार आहेत पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकशे तेहतीसवर माहिती मिळवा या सदरातील प्रश्न पहा मराठी दिनदर्शिकेतून सत्तावीस नक्षत्रांची माहिती गोळा करा व त्यांचे खालील तक्त्यात वर्गीकरण करा पावसाळी नक्षत्रे हिवाळी नक्षत्रे आणि उन्हाळी नक्षत्रे उत्तर मराठी दिनदर्शिकेतील सत्तावीस नक्षत्र अश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृगशीर्ष आरद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा आणि रेवती यातील पावसाळी नक्षत्रे पहा मृगशीर्ष आरद्रा पुनर्वसू पुष्य आश्लेषा मघा पूर्वा फाल्गुनी उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा आणि स्वाती हिवाळी नक्षत्रे विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वा शाढा उत्तराषाढा श्रवण उन्हाळी नक्षत्रे अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी धनिष्ठा शततारका पूर्वा भाद्रपदा, उत्तरा उत्तराभाद्रपदा आणि रेवती नक्षत्र यानंतर याखाली जरा डोके चालवा यामध्ये पहा एक रास बरोबर डॅश नक्षत्र उत्तर एक रास बरोबर दोन नक्षत्र यानंतर पाठ्यपुस्तक पान क्रमांक एकशे चौतीसवरील प्रश्न पहा आकाश निरीक्षणामध्ये ध्रुवतारा का महत्त्वाचा आहे उत्तर ध्रुवतारा नेहमी उत्तर दिशा दर्शवितो तारका तारकासमूहावरून ध्रुवतारा शोधता येते तसेच शर्मिष्ठेच्या निरीक्षणावरून देखील ध्रुवतारा दिसून येतो ध्रुव ताऱ्याच्या एका बाजूला सप्तर्षी तर दुसऱ्या बाजूला शर्मिष्ठा असतात त्यामुळे ध्रुव ताऱ्याच्या निरीक्षणावरून इतरही तारकासमूहांची निरीक्षणे करता येतात दुसरा प्रश्न सप्तर्षी व शर्मिष्ठा तारकासमूह आणि ध्रुवतारा यांच्यामध्ये काय संबंध आहे उत्तर सप्तर्षी तारकासमूह पाहताना एक मोठा चौकोन व त्याला तीन ताऱ्यांची शेपटी असल्यासारखी सहज दिसते या चौकोनाची एक बाजू वाढवल्यास ती ध्रुव ताऱ्याकडे जाते यावरून ध्रुव तारा ओळखू येतो शर्मिष्ठेचा तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो यावरूनही ध्रुव ताऱ्याची निश्चिती होते शर्मिष्ठा तारकासमूह मावळू लागतो त्याचवेळी सप्तर्षीचा उदय होत असतो म्हणजेच कोणत्याही वेळेस एकतर सप्तर्षी किंवा शर्मिष्ठा तारकासमूह दिसतोच व त्यावरून ध्रुव तारा ओळखता येतो